गुड मॉर्निंग क्लास. इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट चैप्टर दैट इज द रिडॉक्स रिएक्शन. ओके, लास्ट लेक्चरला आपला लास्ट चैप्टर जो केमिकल बॉन्डिंगचा होता बिग चैप्टर तो फिनिश केला होता आपण, आणि आताच्या लेक्चरला आपण रिडॉक्स रिएक्शन सिक्स चैप्टर आपण स्टार्ट करतो. ओके, आता रिडॉक्स एंड रिएक्शन दोन वर्ड आहेत. रिडॉक्स इज अ टर्म यूज फॉर द ऑक्सिडेशन एंड रिडक्शन. कशासाठी यूज करतात? ऑक्सिडेशनसाठी आणि रिडक्शनसाठी. आता ऑक्सिडेशन काय आणि रिडक्शन काय? ओके, आता हे जे वर्ड आहेत आपल्याला ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ओके, आता हे जे रिॲक्शन्स आहेत ह्या रिॲक्शन्स कुठं होतात? तर रेस्पिरेशनमध्ये होतं. जे आपण रेस्पिरेशन करतो त्याच्यामध्ये या रिॲक्शन्स आहेत. त्याच्यानंतर कंबशन ऑफ फ्युएल, जे फ्युएल आहे पेट्रोल डिझेल आहे त्याचं जे कंबशन होतं त्या कंबशनमध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन येतात, रिॲक्शन्स येतात. किंवा रस्टिंग आहे, जे रस्टिंग होतं म्हणजे मेटल रस्ट होतात. फॉर एक्झाम्पल आयन आहे, तर आयनचं रस्टिंग होतं पहा, म्हणजे आयन रस्ट होतो. तर त्याच्यामध्ये ह्या ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन्स आहेत. आता ह्याच्यामध्ये कशा आहेत? तर व्हिजिबल फॉर्ममध्ये आहेत का? तर ॲक्च्युली व्हिजिबल फॉर्ममध्ये आहे, पण ते आपण फाईंड आउट करावं लागतील आपल्याला. तर कंबशन ऑफ फ्युएल आहे किंवा रेस्पिरेशन आहे. तर रेस्पिरेशनमध्ये काय करतो आपण? रेस्पिरेशनमध्ये आपण ब्रीदिंग करतो. ओके, सिमिलरली रस्टिंगमध्ये काय होतं? ऑक्सिडेशन ऑफ सेल रिएक्शन होते, रिडक्शन ऑफ सेल रिएक्शन होते. कशी होते, काय होते, आपण ते डिटेलमध्ये पाहूया. ओके, सो आता याच्यामध्ये दोन वर्ड आले आपले पहिले. आता कंबशन रिॲक्शन म्हणजे काय? जे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये बर्न होतात त्याला म्हणायचं कंबशन रिॲक्शन्स. ओके, आता आपल्याला स्टडी करायचं ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय? सो क्लासिकल आयडियाज फॉर रिडॉक्स रिएक्शन. आता इनिशियली काय कन्सिडर करतो ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन म्हणजे काय? ओके, ऑक्सिडेशन पहिला पॉईंट आहे. ऑक्सिडेशन पण आता ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन. ओके, बऱ्याच वेळा येतो हा शब्द, पुढे या वर्षी पण येईल, पुढच्या वर्षी पण येईल. दांडी डिटेलमध्ये आपण घ्या ऑक्सिडेशन म्हणजे काय. इनिशियली ऑक्सिडेशन इज रेफर्ड ॲज अ कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट ऑर सबस्टन्स विथ ऑक्सिजन. कॉम्बिनेशन विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन बरोबर कॉम्बिनेशन झालं सबस्टन्स किंवा एलिमेंट्सचं, तर त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन रिॲक्शन असं सुरुवातीला म्हणायचं. दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ सबस्टन्स ऑर एलिमेंट विथ ऑक्सिजन. मग ऑक्सिजनबरोबर कोणती रिॲक्शन झाली, तर ती रिॲक्शन काय कन्सिडर करायची? ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके, ही क्लासिकल आयडिया आहे. ओके, म्हणजे सुरुवातीला असं कन्सिडर केलं, कॉम्बिनेशन ऑफ सबस्टन्स ऑर एलिमेंट्स विथ ऑक्सिजन. फॉर एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल आपण घेऊया. कार्बन ऑक्सिजनबरोबर कंबाईन झालं तर काय फॉर्म करतो? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डाय ऑक्साईड. कार्बन सॉलिड आहे, ऑक्सिजन गॅस आहे, आणि कार्बन डायऑक्साईड काय? गॅस आहे. या रिॲक्शनला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन ऑफ कार्बन. ऑक्सिडेशन ऑफ कार्बन. लक्षात येतं का पहा, इथं काय कंबाईन झालं? ऑक्सिजन इज गेट कंबाईंड विथ अ कार्बन. इथं काय केलं आपण? कॉम्बिनेशन ऑफ सबस्टन्स ऑर एलिमेंट विथ ऑक्सिजन. इथं कोणता एलिमेंट घेतला आपण? कार्बन एलिमेंट. त्याच्याबरोबर कंबाईन कोण झाला? ऑक्सिजन. फॉर्म काय केला? कार्बन डायऑक्साईड. तर ही ओव्हरऑल रिॲक्शन काय? इट इज अ ऑक्सिडेशन रिॲक्शन. लक्षात येते का पहा, ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके, आता पुढे ऑक्सिडेशन नंतर पुढचा पॉईंट आला रिडक्शन रिॲक्शन. ओके, आता ही एक एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल सपोज मॅग्नेशियम आहे. ओके, मॅग्नेशियम प्लस ओ टू. ओके, टॉईस ऑफ पी एम जी घेतला आपण आणि ऑक्सिजन बरोबर केला तर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालं त्याचं. ओके, सो जेवढे ऑक्साईड तयार होतात ते ऑक्साईड्स आर कन्सिडर्ड एज ऑक्सिडेशन रिॲक्शन इनिशियली. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ ऑक्सिडेशन रिॲक्शन. इट इज अ क्लासिकल आयडिया फॉर ऑक्सिडेशन रिडक्शन. आता काही अजून डेफिनेशन्स आहेत त्याच्यामध्ये, चेंजेस होतात ऑक्सिडेशनच्या. ओके, काय होतात, कसे होतात, ते आपण पुढे डिटेलमध्ये पाहूया. ओके, सो ऑक्सिडेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ सबस्टन्स ऑर एलिमेंट विथ ऑक्सिजन. एक्झाम्पल कार्बन प्लस ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड, मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन मॅग्नेशियम ऑक्साईड. ओके, मर्क्युरी प्लस ऑक्सिजन मर्क्युरी ऑक्साईड.
सो दिस आर द ऑक्सिजन बरोबर जेवढे जेवढे कंबाइन होतात ते काय कन्सिडर केले इनिशियली दे आर अंडरगो ऑक्सिडेशन रिएक्शन दे अंडरगो ऑक्सिडेशन रिएक्शन ओके आता पुढचं आहे रिडक्शन ओके ऑक्सिडेशन नंतर सेकंड आहे रिडक्शन म्हणजे काय बघा याच्यामध्ये कॉम्बिनेशन विथ ऑक्सिजन याच्यामध्ये रिमूवल ऑफ ऑक्सिजन ओके काय रिमूवल ऑफ ऑक्सिजन रिमूवल ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय रिडक्शन इनिशियली काय कन्सिडर केलं त्यांनी की ऑक्सिजन रिमूव्ह करायचं म्हणजे काय करायचं रिडक्शन रिॲक्शन होतं ऑक्सिजन रिमूव्ह करायचं म्हणजे काय होतं रिडक्शन रिॲक्शन होतं ओके आता पहा हे रिॲक्शनमध्ये एक रिॲक्शन आहे पहा आयन ऑक्साईडचे आहे ट्वाईस एफ ई टू ओ थ्री आयन ऑक्साईड आहे कंबाईन केलं आपण कार्बन बरोबर तर फॉर्म काय करतो तो आयनचे फोर मोल प्लस थ्राईस सी ओ टू गॅस तयार होतो ओके आयन सॉलिड आहे कार्बन सॉलिड आहे आणि आयन ऑक्साईड बरोबर ट्रीट केलं तर या रिॲक्शनमध्ये काय झालं तर या रिॲक्शनमध्ये आयन ऑक्साईड बरोबर ट्रीट केलं आपण त्याला कार्बन बरोबर कमी होतं आयन ऑक्साईड तर आयन सेपरेट होतो त्याच्यामध्ये आणि कार्बन डायऑक्साईड गॅस येतं रिलीज होतो आता ऑक्सिजन रिलीज झाला येत नाही रिमूव्ह झाला ऑक्सिजन या आयनबरोबर जो कंबाईन ऑक्साईड होता आयन ऑक्साईड आहे हा ओके याच्यामध्ये जो ऑक्सिजन आहे तो रिमूव्ह झाला इथे कार्बनबरोबर कंबाईन झाला आहे आणि कार्बन डायऑक्साईड गॅस त्याने फॉर्म केला सो इथं काय झालं ऑक्सिजन रिमूव्ह झालं या रिॲक्शनमधून सो ऑक्सिजन रिमूव्ह झालं तर त्या रिॲक्शनला काय म्हणायचं इट इज अ रिडक्शन रिॲक्शन आणि ऑक्सिजन कंबाईन झालं तर त्या रिॲक्शनला काय म्हणायचं ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑक्सिजन रिमूव्ह झालं तर रिडक्शन रिॲक्शन ऑक्सिजन कंबाईन झालं तर ऑक्सिडेशन रिॲक्शन ओके सो याच्यामध्ये ही जी रिॲक्शन आहे पहिली आणि दुसरी ऑक्सिडेशन आणि रिडक्शनसाठी रिॲक्शन आपण घेतली ओके आता याच्यामध्ये पुढचा एक एक्झाम्पल आपण घेतलं या दोन एक्झाम्पलमध्ये आपल्याला क्लिअर होते की क्लासिकल आयडिया आपली डेव्हलप होते दॅट इज द ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला कोणता एलिमेंट तर ऑक्सिडेशन ऑक्सिजन जर लूज झाला रिमूव्ह झाला एलिमेंटपासून तर दॅट इज कॉल्ड एज अ रिडक्शन सो इथं रिडक्शन झालं आहे आयन ऑक्साईडचं रिडक्शन झालं आहे आयन ऑक्साईडचं रिडक्शन झालं ओके एवढा एक पॉईंट लक्ष ठेवायचं पुढचं एक्झाम्पल आता सपोज एच टू एस घेतला आपण ट्वाईस एच टू एस जर घेतला आणि त्याला आपण ऑक्सिजन बरोबर कंबाईन केला तर काय तयार होतं ट्वाईस ऑफ सल्फर प्लस ट्वाईस एच टू ओ तयार झाला याच्यामध्ये ट्वाईस ऑफ सल्फर प्लस ट्वाईस एच टू ओ तयार झाला आता ह्या रिॲक्शनमध्ये काय झालं आपण हायड्रोजन रिमूव्ह केलं पण तिथून हायड्रोजन रिमूव्ह होतो आणि सल्फर सेपरेट होतो त्याच्यामध्ये ओके इन दिस रिॲक्शन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन हिअर द सल्फर इन एच टू एस इज लूजेस हायड्रोजन अँड अंडरगो ऑक्सिडेशन व्हाईल ऑक्सिजन ॲक्सेप्ट हायड्रोजन अँड अंडरगो रिडक्शन ओके आता इथे ऑक्सिजनने काय केलं हायड्रोजन घेतलं आहे देअरफॉर ऑक्सिजन अंडरगो रिडक्शन अँड हायड्रोजन लूजेस हायड्रोजन टू द ऑक्सिजन देअरफॉर एच टू एस अंडरगो रिडक्शन ओके सो याच्यामध्ये रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन पहा आता पुढचं एक डेफिनेशन ऑक्सिडेशनला काय रिमूव्हल ऑफ हायड्रोजन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑक्सिडेशन आणि रिडक्शन काय ॲक्सेप्ट हायड्रोजन पण आता या केसमध्ये पुढचं एक डेफिनेशन पहिली डेफिनेशन पाहिली ऑक्सिजन कंबाईन झाला कोणत्या एलिमेंट बरोबर तर दॅट इज कॉल्ड ऑक्सिडेशन ऑक्सिजन जर रिमूव्ह झाला तर दॅट इज कॉल्ड अ रिडक्शन आता पुढचं ह्या एक्झाम्पलमध्ये तुमचं क्लिअर होईल सेकंड एक्झाम्पल घेतलं आपण ऑक्सिडेशन इज अ रिमूव्हल ऑफ हायड्रोजन हायड्रोजन रिमूव्ह केलं तर दॅट रिॲक्शन इज कॉल्ड अ ऑक्सिडेशन आता इथून एच टी एसमधून हायड्रोजन रिमूव्ह झाला तर एच टी एस अंडरगो ऑक्सिडेशन आणि हायड्रोजन कोणी कंबाईन कोणाबरोबर कंबाईन झाला तर ऑक्सिजन बरोबर फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्युल सो ऑक्सिजन अंडरगो रिडक्शन
ओके एकाच रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. सो दुसरी डेफिनेशन ऑक्सिडेशनची, दॅट इज द रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑक्सिडेशन अँड गेन ऑफ हायड्रोजन ऑर ॲक्सेप्ट हायड्रोजन. हायड्रोजन ज्यावेळेस आपण ॲक्सेप्ट करू दॅट इज कॉल्ड एज अ रिडक्शन. एकाच रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, एक नवीन याच्यामध्ये आपण इंट्रोड्यूस केला पॉईंट, दॅट इज रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑक्सिडेशन अँड गेन ऑफ हायड्रोजन इज अ रिडक्शन. गेन ऑफ हायड्रोजन इज अ ऑर ॲडिशन ऑफ हायड्रोजन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन, इट इज अ रिमूव्हल इयर ॲडिशन. ॲक्सेप्ट किंवा ॲडिशन दोन्ही वर्ड यूज केलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, हायड्रोजन रिमूव्ह केलं तर ऑक्सिडेशन, आता इथं ह्याच्यामध्ये हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे. ओके एच टू एस मधून हायड्रोजन रिमूव्ह झाला, फक्त सल्फर राहिला आणि ऑक्सिजन बरोबर हायड्रोजन कंबाइन झाला, एच टू ओ तयार झाला, तर दॅट इज कॉल्ड एज अ रिडक्शन. ओके सो हियर ऑक्सिजन अंडरगो रिडक्शन अँड सल्फर अंडर एच टू एस अंडरगो ऑक्सिडेशन. एच टू एस अंडरगो ऑक्सिडेशन, इथं एक हायड्रोजन रिमूव्ह झाला, इकडे हायड्रोजन गेन झाला किंवा ॲड झाला, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ऑक्सिडेशन ऑर रिडक्शन. ओके त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला, दॅट इज ऑक्सिडायझिंग एजंट. ओके हा एक कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. आता ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, दॅट इज कॉल्ड एज ऑक्सिडंट ऑर ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिडक्टन्स ऑर रिड्युसिंग एजंट. ओके आता हा पॉईंट चालू करायच्या अगोदर आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. ओके म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली काय आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, कारण हा डिटेल कन्सेप्टला थोडा वेळ लागेल, इझिली तो लक्षात येणार नाही. ओके सो याच्यामध्ये पुढचं एक एक्झाम्पल मी घेतो पहा, ट्वाईस एच टू प्लस ओ टू गिविंग ट्वाईस एच टू ओ. ओके ट्वाईस एच टू ओ, आता इथं हायड्रोजन काय झालं आहे, ऑक्सिजन बरोबर कंबाईन झालं आहे. ओके ऑक्सिजन बरोबर कंबाईन झालं आहे, एच टू प्लस ओ टू. क्लासिकल डेफिनेशन काय सांगते, ज्यावेळेस कोणता एलिमेंट ऑक्सिजन बरोबर कंबाईन झालं, दॅट विल अंडरगो ऑक्सिडेशन, दॅट विल अंडरगो ऑक्सिडेशन. ओके आणि पुढची डेफिनेशन आपण पाहिली, दॅट इज हियर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन दॅट इज कॉल्ड एज अ ऑक्सिडेशन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन दॅट इज कॉल्ड एज अ ऑक्सिडेशन अँड गेन ऑफ ऑर ॲडिशन ऑफ हायड्रोजन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन दॅट इज कॉल्ड एज अ रिडक्शन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन दॅट इज कॉल्ड एज अ रिडक्शन. ओके सो ह्या एकाच एक्झाम्पलमध्ये आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही पॉईंट कवर केले. ठीक आहे सो उद्याच्या लेक्चरला काय करू आपण, पुढच्या ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंटचा पॉईंट आपण घेऊया. ओके आता परत ऑक्सिडेशन आणि रिडक्शनमध्ये एक चार पाच डेफिनेशन आहे ऑक्सिडेशनच्या, काय तुमच्या याच्यामध्ये दिल्या आहेत आपल्या. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट अँड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, पाच डेफिनेशन्स आहेत. तर उद्याच्या लेक्चरला आपण पुढच्या लेक्चरला डिटेलमध्ये ते स्टडी करू, रेड ऑफ रिएक्शनमध्ये पुढचं पॉईंट. ठीक आहे थँक्यू.